पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर नाव कोरत मनू भाकरनं देशातील पहिली ऑलिम्पिक पदक विजेती महिला नेमबाज बनण्याचा विक्रम नोंदवलाय. खरं तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्यानं मनुष निराश झाली होती. अगदी नेमबाजी सोडण्याचाही तिनं निर्णय घेतला होता. मात्र भगवद्गीतेच्या कर्मने व्याधिकारस्ते मा फलेषु कदाचन या श्लोकातून तिला प्रेरणा मिळाली आणि अर्जुनाप्रमाणे पुन्हा उभं राहत ती मैदानात उतरली. म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि अखेर तिच्या कष्टाला फळ मिळालं. पॅरिसमध्ये भारताचा तिरंगा फडकवत सबंध देशवासियांची मान तिनं उंचावली. मनूचा हा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास अपयशानं खचलेल्या प्रत्येकाला संजीवनी देणारा ठरतोय. मनू भाकरच्या संघर्ष कथेचा हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो. मनू भाकर हे नाव आता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलंय. नव्हे म्हणून आपल्या कामगिरीनं प्रत्येक भारतवासियांच्या मनात हे स्थान मिळवलंय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकांची कमाई करत 22 वर्षीय मनून नवा इतिहास रचलाय. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस नगरीत सध्या ऑलिम्पिकचा मेळा भरलाय. जगभरातील शेकडो खेळाडूंनी या स्पर्धेत आपलं कौशल्य पणाला लावले. या सगळ्या लढाईत मनू भाकरनंही अचूक लक्षभेद करत भारताचं खातं उघडलं. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिनं 221.7 गुणासह ब्रॉन्झ अर्थात कांस्य पदक पटकावले. मात्र तिचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मनू ही मूळची हरियाणाची बॉक्सर आणि मल्लाचं राज्य ही हरियाणाची ओळख. शालेय जीवनापासून मनूला खेळाचा छंद जाडला. बॉक्सिंग, स्केटिंग, मार्शल आर्ट, टेनिसमध्ये ती रस घेऊ लागली. अनेक खेळामध्ये तिनं पदकही प्राप्त केली. मात्र वयाच्या 14व्या वर्षी शूटिंग रायफलनं तिच्या मनाचा वेध घेतला. त्याला कारण ठरलं ते म्हणजे रिओ ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा. यातील नेमबाजीनं तिच्या मनात घर केलं आणि तिथंच तिनं नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांकडून शूटिंग पिस्तूल मागून घेतलं आणि त्या दिवसापासून नेमबाजी हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग मानला. अनेक स्पर्धा तिनं गाजवल्या. पुढच्याच वर्षी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिनं जागतिक स्पर्धेतील माजी अव्वल खेळाडू व ऑलिम्पियन हिना सिद्धूला धक्का दिला. 2018 तर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिनं आपली चुणूक दाखवून दिली. मेक्सिकोतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धाही तिनं गाजवली. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकत 2 वेळच्या विजेत्या मेक्सिकोच्या अर्जेंद्राला नमवलं. मात्र 2019 हे वर्ष तिच्यासाठी निराशाजनक ठरलं. 2019 विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत तिला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद मिळवत जोरदार कमबॅक केलं. परंतु मनूला खुणावत होतं ते ऑलिम्पिक पदक. देशाला नेमबाजीत पदक प्राप्त करून द्यायचं हा तिचा ध्यास होता. त्या जिद्दीने ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये उतरली. मात्र या स्पर्धेत बंदुकीत बिघाड झाल्यानं पात्रता फेरीतच तिचं आव्हान संपुष्टात आलं. मनूसाठी हा मोठा धक्का होता. ती जवळपास कोसळलीच. आता सगळं संपलंय असंच तिला वाटू लागलं. एक वेळ अशी आली की आता बस नेमबाजी सोडायचीच या निर्णयापर्यंत ती येऊन ठेपली. मात्र तिचे कुटुंबीय व प्रशिक्षक जसपाल राणा यांनी तिला बळ दिलं. निराशाच्या या काळात ती थोडीशी धार्मिकतेकडे ओढली गेली. भगवद्गीतेचं वाचन तिनं सुरू केलं. श्रीकृष्ण आणि अर्जुनातील संवाद, त्यातलं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाची खोली यानं तिच्या मनाचा ठाव घेतला. तू फक्त कर्म करत राहा, फळाची अपेक्षा बाळगू नकोस या श्लोकाचा तिच्या जगण्यावर विलक्षण प्रभाव पडला आणि तिनं पुन्हा हे धनुष्यरूपी पिस्तूल जिद्दीनं हाती घेतलं. अर्जुनासारखं आता केवळ एकच लक्ष बाळगायचं, हार किंवा जीत यापैकी कशाचाही विचार न करता आपलं लक्ष गाठायचं असा निर्धार तिनं पक्का केला. पॅरिसमध्ये मनूच्या मनात केवळ लक्षभेद करणं हाच विचार होता. कोणताही ताण वा दडपण न घेता ती खेळली आणि तिनं ही मोहीम फत्ते केली. भारताचा तिरंगा पॅरिस नगरीत डौलानं फडकवला. हे साध्य झालं ते तिच्यातील लढाऊ वृत्तीमुळं. माणसाचं आयुष्य अनेक खास खळग्यांनी भरलेलं असतं. यश अपयश चढ उतार हा मानवी आयुष्याचाच एक भाग आहे. अपयश आलं म्हणून हताश न होता प्रयत्न करत राहणं हेच मानवी जगण्याचं सार आहे.
म्हणून हाच मंत्र जपला व अपयशावर मात केली. राखेतून कसे उभारी घ्यायची हेच तिनं दाखवून दिलं. तिची ही फिनिक्स भारी सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. मनूचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.